नमस्कार मित्रांनो, मी देवानंद शेटे आलो शेतामध्ये मोटर चालू करायला. वालते बंद केला करायची मोटर चालू. कापडामध्ये पाणी सोडलं नाही. थोडा वाल विहिरीमध्ये फिरविलाय. रिटर्न वाल चाललाय विहिरीमध्ये. काही वेळ घासामध्ये सोडलेलं आहे पाणी. घासाचा पण वाल चालू आहे. घासामध्ये अंजिराच्या झाडाला पाणी सोडले. पाणी भरून घ्यायचे अंजिरा झाडाचे. दोन अंजिरा झाड आहेत. नारळ झाडाचं पण पाळ्या भरून घ्यायचं. आले भरत आळे बारके बारके झाड आहेत. अंजीर लागले त्याला नाही दुमतली. एक भरलं अंजीर झाडाचं आळ. नारळ झाडाला आंब्याच्या झाडाला आलं शेतामध्ये. हौद भरून ठेवायचे तर दोन्ही हौद. जनावराला पाणी प्यायला लागतंय. लांबून जनावर पाणी प्यायला येते तर हे आलं खाल्ला भरत. वरच्या खाली एक हौद आहे. वर एक आहे. इथली तुटी बंद करून वरी जायचं पाणी. हौद भरून ठेवायचं वरला. पण शेतामध्ये बैलगाडी घेऊन ऊसामध्ये बैल बांधले तर पाणी ते पाजले हवताला. कांदे काढून घ्यायचे तर कांद्यापासून गाडी सुट बैलगाडी सोडली आहे. फिर्या तिकडे बांधलाय. मोत्याला पण इथं बांधलंय. ऊस खायले तर कवळा ऊस फुटलाय. लांबणीचे बांधले दोन कासरेनं. फिर्या पण खायला लागलाय. लांब लांब बांधले टक्कर खेळते तर ऊन पण लई लागायले. 12 वाजता खाऊ द्यायचे. ऊन लई लागायले. लवकर लवकर कांदे काढायचे. बैलगाडीमध्ये रिकामी टाकायचे. पटकर बांधले चकून बैलगाडीला. गाडी जमते कांदे झाले गाडीमध्ये भरून घेऊन जायचे. ऊसामधले काळे काढायला आणि कल्ले जी पात वाळले ती काढून घ्यायचे कांदे. इथले जवळले काले होते ते बैलगाडी पण टाकायले. ऊसातले पोते आणून टाकायचे कांदे. ऊन पण झालेले. आता ऊसातले काढायचे कांदे. डायरेक्ट काढून पोतीमध्ये भरून बैलगाडीमध्ये नेऊन टाकायचे. 12 वाजलेत. ऊन पण लई लागायला लागले. कांदे काढायचे झाले की जायचं बैलगाडी घरी घेऊन. मोकळेच कांदे टाकायचे बैलगाडीमध्ये. घरी नेऊन माडवामध्ये टाकायचे. म्हणजे पात पण सुकते. हिरवी आहे थोडी पात. असे उन्हाला टाकले की नाचतात कांदे. पोतीमध्ये भरायला येतो काढून कांदे. झाले कांदे ती काढायचे. बैलगाडीमध्ये टाकलीत. बैलगाडी झोपली. आता प्रत्येक ती पण शाळेतून आलेत. प्रणित बसायला गाडीमध्ये. साडे 12 वाजलेत. त्याच्या घरी आता ऊन पण लागले. बैलाला पाणी ते पाजलं. ऊस पण खाल्ला. आराम झाले तर प्रतीक बसलाय गाडीमध्ये. आला शेतामधून बैलगाडी ती बाहेर सोडली. कांदे भरून आणलेत. आता बैलाली शेडमध्ये बैल बांधलेत. सोयाबीनचं गुळी आणून टाकायचं. सकाळी ऊस खाल्ला होता बैलांनी. पोत्यामध्ये भरून आणून टाकायचं दावणीमध्ये. गाईने सकाळी घासाची कुठे टाकली होती. आणि कडब्याची पण केलती. आणायची गुळी. साठा भरला कांद्यानी. जे गाडी इथं शेडपुडी लावून मध्ये बैल बांधले होते. घ्यायचे कांदे खाली करून. कांदे
मांडव मध्ये टाकायचे कांदे उन्हाळ्यात गरम होत नाही तर गाईले मांडव केला लाग चार वाजले घ्यायचे बैल बैल बांधायचे पाणी पाजून कांदे ती पसरले तर बांधतो बैल बैल पाणी पाजायचे शेड मधून बाहेर बांधायचे